नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेंद्र, मी एक दारोडा आहे. केवळ परमेश्वराची कृपा, आपली साथसंगत आणि अल्कोहोलिक अनॉनिमसचा आध्यात्मिक कार्यक्रम यामुळे आज दारूच्या पहिल्या घोटापासून दूर आहे. मित्रांनो, दारू पिलेलो नाही, दारू प्यायची इच्छा झाली नाही. केवळ त्या शक्तिशाली परमेश्वराची कृपा आहे आणि आपण जी माझ्यासाठी करत असलेली प्रार्थना आहे. निश्चितपणे हा एक फेलोशिपचा कार्यक्रम, एकमेकांच्या हृदयाची भाषा म्हणतो आपण, एकमेकाची एकमेकाला बघा ना. माझी आणि गजानन भाऊची आजपर्यंत कुठं कधी भेट झालेली नाही किंवा कित्येक लोकांची, परंतु सध्या किती कनेक्टेड असतो. काल ज्यावेळी आम्ही दोघं बोलत होतो त्यावेळी असं कित्येक वर्षाची आमची दोस्ती असेल अशा स्वरूपामध्ये आमची दोघांची बोलणं चाललेली होत. हीच ब्युटी, हीच मजा किंवा हीच ते सौंदर्य आहे आपल्या संस्थेच की आपण सगळेजण एकाच उद्देशाने इथे एकत्र आलेलो आहोत, ते म्हणजे फक्त मध्यमुक्ती आणि मध्यमुक्तीनंतर मिळणारी आपल्याला जी काही जीवन जगायचंय, जी जीवना व्यवस्थित जीवन जगायचंय त्याच्यात आपल्याला जे मिळतं या संघटनेमधून ते अलौकिक आहे. मित्रांनो, मी म्हणतो नेहमी की मी जे बाहेर शिक्षण घेत होतो तो शिक्षण घेऊन मिळतं मला जे शिक्षण शाळा कॉलेज किंवा इतर कुठल्या संस्थांमध्ये वगैरे वगैरे, ते शिक्षण म्हणजे माझं उपजीविकेचं साधन. माझं उपजीविकेसाठी जे काही शिक्षण आहे ते शिक्षण मला तिथं मिळालं किंवा मिळतं. परंतु अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये ज्या बिग बुक मध्ये, बिग 12 पायऱ्यामध्ये जे काय आपण त्या लिटरेचर मध्ये मीटिंग मध्ये जे काय शिकतो ते जगण्याचं तत्वज्ञान, जीवनाचं तत्वज्ञान, की जे मला पूर्वी कधी माहितीच नव्हतं, जगायचं कसं असतं किंवा काय असतं कसं असतं. त्यावेळी पहिल्यांदा मी परमेश्वराचं ह्या गोष्टीसाठी आभार मानेन की ओके परमेश्वरा, थँक्स गॉड, तू मला अल्कोहोलिक बनवलंस, तू मला दारुडा बनवलंस. ते एक कृपा आहे त्याची, म्हणजे म्हणेन की त्यात तू बनवलंस. आणि तिथून पुढे मला अल्कोहोलिक दुसरी कृपा तुझी माझ्यावरती ही आहे की कित्येक दारुडे असेच पडून आहेत, परंतु माझ्यासारख्या दारुड्याला तू हा मार्ग दाखवला त्यासाठी मी भाग्यवान समजतो. आणि तिसरा त्यातला एक भाग्यवान भाग्याचा प्रकार असा मी समजतो स्वतःला की ओके दारोडा झालो, परमेश्वराने मला दाखवलंय. आणि 4 वर्ष स्लीप मध्ये असतानाही, मी 2004 पहिल्यांदा मित्रांनो अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आलो आणि 2004 ते 2008 त्या दरम्यान मी स्लीप होत होतो. म्हणजे माझ्या गावाकडे अल्कोहोलिक अनॉनिमस नव्हती, नंतर मी कोल्हापूर मध्ये आलो. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यातूनही परमेश्वराने मला तिथं साथ दिली. आणि तिसरं भाग्यवान ह्यासाठी समजतो की त्यानंतर मी त्या धरून राहिलो की त्याची कृपा होती माझ्यावर. अल्कोहोलिक अनॉनिमसला धरून राहणं ही माझ्यावर त्याची खूप मोठी कृपा होती. मित्रांनो, पहिल्या दिवशी, ज्या दिवशी मी 2008 पहिल्यांदा मी आलो त्या दिवशी, नेमकी दुसऱ्या दिवशी मला असं झालं की मी कोल्हापूरमध्ये आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी कणकवलीला एक डे व्हिजिल होती. आणि त्या कणकवलीच्या डेव्हिजमध्ये, म्हणजे कालपर्यंत मी दारू पिलेलो, 25 जानेवारी पर्यंत मी सतत पिलेलो आणि 26 जानेवारीला सकाळी ज्यावेळी मी तिथं गेलो तिथलं मला काहीही आठवत नाही, काहीही आठवत नाही. फक्त एक मला आठवत आहे की मी तिथं एका स्पीकरला प्रश्न विचारला होता की मी 4 वर्ष झालं अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येतोय, मीटिंग करतोय, काय लिटरेचर वाचायचा प्रयत्न करतोय, मग मी स्लिप कसा होतोय, ए मध्ये येऊन सुद्धा मी स्लिप कसा होतोय, हा माझा प्रश्न होता त्यांना विचारला. आणि त्या स्पीकरने मला उत्तर दिलं की राजेंद्र, तू म्हणतोयस की ए मध्ये येतोय आणि स्लिप होतोय, हा प्रश्न चुकीचा आहे. म्हणतो ए मध्ये अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये स्लिपच नाही. म्हणलं कसं काय, अल्कोहोलिक अनॉनिमसच्या आज जर तो आला तर अल्कोहोलिक अनॉनिमसचं जर तो आता प्रस्तावना वाचली बघा, आमचं जर निष्ठापूर्वक आमचा कार्यक्रम आचरणात आणला गेला, थरली फॉलोड अवर पाथ असं जर मानलं केलं गेलं तर हे यात अयशस्वी झालेला आमच्या कदाचितच बघण्याचा. तर तू हा सोडतोयस अल्कोहोलिक अनॉनिमसचा, तू याच्या बाहेर जातोय, तू एच्या मीटिंगच्या बाहेर जातोयस, तू एच्या तत्वाच्या बाहेर जातोयस, तू ए जे सांगते ते करत नाहीयेस, मग ए मध्ये स्लिप कुठे आहे, स्लिप तू होतो.
बघा मित्रांनो, इथं मला तेवढं वाक्य माझ्या डोक्यात बसलं की का असं कशाने होतंय, काय होत. तर माझा भूतकाळ बघितला तर प्रचंड अहंकारी माणूस, प्रचंड अहंकारी माणूस. मी करणार, माझ्या ह्याच्यामध्ये मी सतत असायचं, मी हे करणार आहे, मी ते करतो. आणि मला एक माझा मित्र म्हणला होता की राजा तू खूप स्वार्थी आहेस. ते म्हणतो अरे लोकांसाठी तर मी इतका प्रयत्न असतो माझा, माझं लोकांना इतका हे करायचं असतं, म्हणजे मदत करायचं मी इच्छा हे करतो, आतून किती हे करतो, तू असं कसं म्हणतोयस. तर तो मला म्हणला होता की राजा तुझ्या वाक्यागणित तुझ्या शब्दामध्ये मी हा डोकावत असतो, आणि तो जो मी आहे ना तो मी म्हणजे तुझा स्वार्थीपणा आहे. त्यावेळी नीट लक्षात आलं नव्हतं तो कारण, मी त्याला झिडकारलो, परंतु एमध्ये आल्यानंतर लक्षात आलं की हो यस, माझ्यामध्ये तो स्वार्थीपणा होता. मी कुठलीही गोष्ट कोणासाठी करत होतो ना तर ती त्याच्यात निस्वार्थी भावना नसायची किंवा त्यात निरपेक्ष भावना नसायची किंवा त्याच्यामध्ये काही असं ओके चल असं नसायचं, त्यातून मला अपेक्षा असायची. एखाद्याला मी समजा 100 रुपये जरी दिले तरी मला वाटायचं मनात की यस मी त्याला 100 रुपये दिले, मी त्याची गरज भागवली. हा जो मी माझा होता आतला तो प्रचंड स्ट्रॉंग होता मित्रांनो, प्रचंड स्ट्रॉंग होता. आणि अल्कोहोलिक ॲनॉनिमसची माहिती अजून झालेली नव्हती, पिणं चाललं होतं, वेगवेगळ्या प्रकारने पिणं हे होत होतं. आणि हे जे पिणं आहे हे पिणं सुरुवातीच्या काळामध्ये मजा म्हणून सुरुवात झाली. त्याला एक इंजिनियर झालोय, सायटर प्यायची असते, प्यायची असते हे मम्मी म्हणतोय, प्यायची दारू नसतेच कधी, परंतु तिथे पिले तरी चालतंय किंवा काय काय, थोडा श्रम परिहार वगैरे वगैरे अशा काही काही गोष्टीत ना ती पिणं व्हायचं. आणि ते पिणं वाढत गेलं, वाढत गेल्यानंतर समजेना झालं का असं होतंय. पण दुसरी गोष्ट अशी होती की मला माझ्या ह्याच दिसत होत की माझा लहानपणापासूनची काही ओढा होता किंवा माझी जी काही धारणा होती त्या धारणा चुकीच्या होत्या आणि माझा ओढा अनैतिक गोष्टींकडे होता. ते धारणा चुकीच्या कशा होत्या की माझे वडील काटकसरी होते, माझे वडील अगदी वेल मॅनेज्ड त्यांचा संसार करत होते. एक हायस्कूल टीचर होते आणि तेवढ्यातल्या तेवढ्यात ते सगळं भागवत होते आणि व्यवस्थित सगळे चाललं होतं. ते कधी कुणाकडनं फार कधी लोन घेत नव्हते, कधी वेगळ्या ठिकाणी त्यांचा दिनचर्या दिनक्रम असा अगदी तारे बंद होता. शाळेत न येणं, जेवणं, थोडस वामकुक्षी, नंतर शिकवण्या, नंतर फिरायला जाणं, नंतर येणं, जेवणं, देवपूजा वगैरे वगैरे सगळं. आणि मला वाटत हे काय असलं कुठं जगणं असते काय, तसं स्वच्छंदी पाहिजे, पिक्चरला कधी वडील पाठवत नाहीत, असे कधीतरी उग पिक्चरला गेलं तर म्हणजे जाऊन पण देत नाही, परत काहीतरी छान चुकीचे कपडे पण ह्यावेळी पाहिजेत असं काही छान चुकीपणा नाही, घरामध्ये काही सतत मटण वगैरे पण नाही, इतरांचे आमच्या जर ठराविक वेळी तर तेवढंच बरोबर आणलं जाईल. मला ते नको असायचं, ते हे म्हणजे माझा स्वभाव अशा स्वरूपाचा असा स्वभाव होता की जे प्रॉपर आहे त्याच्यात मला इंटरेस्ट कधीच नव्हता, वेगळं काहीतरी फॅन्टसी काहीतरी असं सगळं होत. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून माझ्या डोक्यामध्ये सगळे विचारांचे गोंधळ असायचे सुद्धा, म्हणजे मी जिथं आहे तिथं नसायचो. फॉर एक्झाम्पल मी जर घरात असलो, घरात मी बसलोय, घरात मी आई बरोबर आहे तर जेवायला बसलोय, तर जेवण करत असताना सुद्धा ताटात काय आहे माहित नाही, माझं लक्ष तिकडे शाळेतले कोण काय होत येईल, काय काय गरज असं सगळं लक्ष असायचं. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये जे चाललेलं होतं ते प्रॉपर नसायचं. त्या घटनेत मी कधीच रमायचो नाही. आता उदाहरणार्थ घटनेत रमायचो नाही म्हणजे काय की आता समजा मी तुमच्या बरोबर आता इथं शेअरिंग करतोय किंवा मिटिंगला मी बसलो, एखाद्या अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या मिटिंगमध्ये मी बसलो, तर अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या मध्ये मिटिंगमध्ये बसलाय तर मिटिंग अटेंड कर ना. त्यातून एखादी कुठला तरी एक रेफरन्स मिळाला आणि रेफरन्स मिळाल्यानंतर तो रेफरन्स घेत मी माझ्या भूतकाळात किंवा ह्याच्यात असा जातो की समोरचं शेअरिंग काय करतो त्या शेअरिंगकडे अजिबात लक्ष. ह्या सवयी होत्या माझ्या आणि ह्या सगळ्यातनं असे प्रकार व्हायला लागले, नीट वेळच्या वेळी काही गोष्टी होईना, प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागले,
आणि ह्या सगळ्यातून एकच माझ्यासमोर येत होतं की दारू. दारूचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. आई वडील भावाकडे राहायला लागले होते. भावानी केव्हा सोडून दिलं होतं मला, म्हणजे तो वेगळा राहायला लागला होता. पायका मुलं माझ्यापासून वेगळं जाऊ शकत नव्हते. आणि माझ्या मिसेसच्या घरी त्यावेळी माझी बऱ्यापैकी क्रायसिस होती, त्यामुळे क्रायसिसमुळे ती बिहेव करू शकत नव्हती. आणि त्यातून चाललं होतं कसतरी आयुष्य, ती मला सोडून जाऊ शकत नव्हती. विचित्र वातावरण झालं होतं घरामध्ये. जे काय आजचा विषय आहे, मनशांतीसाठी मी केलेले प्रयत्न. का करायची होती मला मनशांती? का अपेक्षित होती मला मनशांती? तर आधीच अशांतता आणि त्या अशांततेतून माझी झालेली सगळी अस्ताव्यस्तता. त्या अस्ताव्यस्तता जी झालेली होती ती अस्ताव्यस्तता खूप वेगवेगळ्या स्तरावरती होती मित्र. शारीरिक अस्ताव्यस्तता, आर्थिक अस्ताव्यस्तता, मानसिक अस्ताव्यस्तता, आध्यात्मिक अस्ताव्यस्तता, भौतिक सगळ्या अस्ताव्यस्तता होते. आणि ह्या अस्ताव्यस्तता मला अस्ताव्यस्तता आहेत ह्या समजतच नव्हत्या. आणि त्यातून दारू, त्यातून ते विचित्र जगणं, आणि धंदा प्रॉपर होत नाही म्हणून नोकऱ्या पिऊन परत नोकऱ्या सोडून देणं, असं सगळं झालेलं होतं. कंटाळून गेलो. आणि कंटाळून गेल्यानंतर मित्रांनो, पहिल्यांदा ज्यावेळी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये मी आलो, म्हणजे 2008 ज्यावेळी मी सोबर राहायला लागलो, त्यावेळी माझ्या स्पॉन्सरने सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगितलं की आपली पहिली पायरी जी आहे की मध्य शक्ती पुढे मी हातभर आहे आणि माझे जीवन अस्ताव्यस्त झाले. ओके, दारूपुढे तर हातभर होतं मान्य होतं म्हणून मी आता मध्ये आलोय. हातबल आहे, त्या 4 वर्षाच्या स्लिपमध्येही मला सगळ्या गोष्टी समजल्या की लक्षात आल्या की मी हातबलता किती आहे माझी, त्यामुळे ओके. आणि तिथं दुसरा जो पार्ट आहे की अस्ताव्यस्तता, ही जी अस्ताव्यस्तता जी आहे ती अस्ताव्यस्तता मला स्पॉन्सर म्हणला की सगळं पोटेन्शियल अल्कोहोलिक अनॉनिमसच्या सगळ्या प्रोग्रामचं पोटेन्शियल जे आहे त्या पहिल्या पायरीच्या या दुसऱ्या भागात जडलेलं अस्ताव्यस्तता. आणि मी विचार करायला लागलो अस्ताव्यस्तता कुठल्या प्रकारची अस्ताव्यस्तता. ओके, आता मी तुम्हाला म्हणालो की शारीरिक अस्ताव्यस्तता वेगवेगळ्या जे आपण म्हणतो मानसिक स्तरावरती सगळीकडं असं सगळं होत होत. ओके, ह्या तर अस्ताव्यस्तता आहेत. मी आज पैसे कमवणं हा माझ्यासाठी काय फार मोठा प्रॉब्लेम नव्हता. पैसे मी कमवत होतो, परंतु मिळवलेले जे पैसे आहेत ते योग्य रीतीने हँडल करणं हे जमत नव्हतं, ही माझी आर्थिक अस्ताव्यस्तता होती. शारीरिक अस्ताव्यस्तता की ज्या मला माझे शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी मला जे काही व्यायाम एक्सरसाइज वगैरे करण्याची जी काही गोष्ट आहे ती नाहीच नव्हती. प्रचंड आळशी व्यक्तिमत्व होत मला किंवा आहे ते नाही. मानसिक अस्ताव्यस्तता, आणि ह्या मानसिक अस्ताव्यस्ततेमध्ये मला स्पॉन्सर म्हणला की अस्ताव्यस्तता ह्या 2 प्रकारच्या आहेत. एक बाह्य अस्ताव्यस्तता की जी दिसते आणि दुसरी अंतर्गत अस्ताव्यस्तता. आणि ह्या अंतर्गत अस्ताव्यस्तता जी आहे त्याच्यामध्ये सगळी माझी मनाची शांती दडलेली होती. काय अस्ताव्यस्तता होती माझी अंतर्गत अस्ताव्यस्तता? तर अंतर्गत अस्ताव्यस्तता अशी होती माझी की मी अस्वस्थ असायचो, मी बेचैन असायचो, मी असमाधानी असायचो. अस्वस्थ, असमाधान आणि बेचैन ह्या 3 गोष्टी जर माझ्याकडे जर असतील सतत दिवसभरामध्ये, तर ह्याची परिणती माझी सतत दारू पिण्यामध्ये, वेगवेगळ्या चिडचिडीमध्ये आणि अनावश्यक गोष्टींमध्येच होत होती हो. त्यामुळे मला पहिल्यांदा काम करायला लागत होतं की जी माझी जी गोष्ट आहे ती पहिल्या पायरीतला. तर दुसरा पार्ट आहे की माझी ह्या गोष्टी कमी करत जाणं. अस्वस्थता कशाने निर्माण व्हायची? उदाहरण सांगायचं झालं तर काही वर्षापूर्वी माझ्या मावशीने मला काहीतरी बोललं होतं. म्हणजे असंच झालं होतं की माझ्या भाऊ, मी एकदा ठाण्याला गेलो होतो आणि ठाण्यावरून एक डे नाईट ड्युटी झाली आणि मावशीकडे गेलो. त्यावेळी मी स्लीपमध्ये होतो. मावशी मला म्हणाली
की राजा काय चाललंय असं चाललंय ठीक चाललंय. म्हटलं बायकोनी ब्युटी पार्लर काढले वाटतं. का रे इंजिनियर आहेस ना, बायकोला ब्युटी पार्लर काढायची पाळी कशा टाईल तुझ्यावरती. हा राग मातीच्यावरती. कित्येक वर्ष मला ती मावशी दिसली की मी अस्वस्थ व्हायचो, मावशीचं नाव काढलं की मी अस्वस्थ व्हायचो. सांगण्यासाठी म्हणली होती ना ती मला की तू पिंत्या लागलाय, संसार करतायत ना, त्या बिचारला ब्युटी पार्लर काढायला लागले, कसं कसं आयुष्य बर्बाद केलेस तुझं पण आणि तिचं पण. हीच म्हणली होती ना ती. आणि मी एक घटना सांगितली तुम्हाला, मी कुठली तरी घटना घ्यायचो आणि अस्वस्थ व्हायचो. साधं मला कोणीतरी काहीतरी थोडस जरी बोललं, हा का बोलणार रे, कशामुळे बोलणार रे, काय माझं चुकलं का, असं कुठतरी मला त्याच्या बाबतीत वाटायला लागायचं आणि मी अस्वस्थ व्हायचो. म्हणजे बघा, अस्वस्थता तयारी, नंतर असमाधान. चाललो मी माझ्या गाडीवरती चाललो आणि ऑफिसला गेलो. ऑफिसला गेल्यानंतर माझ्या मित्राने एक नवीन गाडी घेतलेली दिसली. चमारी त्याने नवीन गाडी घेतली बघा. झालं असमाधान. काय त्याच्या मारी आपल्याला जमत नाही. परमेश्वराने आपल्यासाठी परमेश्वराने आपल्यालाच कसं असं केलं. मला काय किती मी करू शकतो, पण बघा त्याच्याकडून नवीन गाडी झाली, मस्त निर्माण झाला. आणि तिसरी गोष्ट असायची माझी बेचैनी. सतत काही काही गोष्ट घडलेली नाही, काही होत नाहीये, तरी मी सतत बेचैनी. आता एखाद्या सिग्नलला उभा आहे, सिग्नलला उभा आहे, सिग्नल 30 किती मोजून काहीतरी 80 सेकंद जास्तीत जास्त असतात ते, जास्तीत जास्त मोठ्या सिटीमध्ये वगैरे जायला चालतं. नाही तर 30 सेकंद 40 सेकंदच्या पुढे थांबत आलं, 80 सेकंद. ते 80 सेकंद सुद्धा मला किती घाई झालेली असते. ते 80 सेकंदाच्यात मी किती असं जसं काही मला कुठंतरी जाऊन असं इतकं मोठं काम करायचंय, काय ती इकडून जाता येते का, तिकडून जाता येते का, त्यात बघता येते का, काय करता येते का, इतकी बेचैनी ती. आणि माझा स्वभाव, माझी गोष्ट किंवा माझी दिनचर्या किंवा माझी लाईफस्टाईल म्हणा तुम्ही, ह्या तिन्ही गोष्टी मी पूर्ण व्यापून टाकलेली होती. मी तुम्हाला उदाहरणादाखल काही गोष्टी फक्त बोललो. सतत बेचैन, असमाधान आणि अस्वस्थता. आणि ह्या गोष्टी घडत असताना माझ्यामध्ये अजून गोष्टी पुढे घडायला सुरुवात होत होती. ह्या ह्या गोष्टींमुळे कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य नसायचं. सातत्य नसल्यामुळे आळशीपणा प्रचंड वाढलेला असायचा. एखाद्या गोष्टीबद्दल हव्यास भरपूर असायचा. ते हव्यासापोटी लालसा निर्माण व्हायची आणि माझं जीवन अशांत 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 झालं. आणि एक लक्षात यायला लागलं माझ्या की आता ही काही अवघड आहे. दारू थांबलेली आहे, पुढे काही आता करत नाहीये, पिणं थांबलेलं आहे. पण जर मला माझ्या जीवनाची पुनर्बांधणी करायची असेल, मला माझ्या जगण्याची पुनर्बांधणी करायची असेल, तर मला माझं मन पहिल्यांदा शांत करणं गरजेचं आहे. जर शांत केलं तर कदाचित मी पिणार नाही. अच्छा, शांत करणं, मन शांत करणं इतकं सोपं आहे का? इतकं सोपं आहे का? म्हणायचा उद्देश असा की परमेश्वरांनी मला ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी नैसर्गिक त्याने त्या माझ्या जगण्यासाठीच दिलेल्या आहेत. माझ्या जगण्यासाठीच दिलेल्या आहेत. भीती जगायला पाहिजे आहे, भीती नसेल तर प्रॉब्लेमच आहे. राग पाहिजे आहे, कुतूहल पाहिजे आहे, लैंगिक वर्तन पाहिजे आहे, प्रेम पाहिजे आहे, काही प्रमाणामध्ये असमाधानही पाहिजे आहे. हो, हेही पाहिजे आहे, नाही असं नाही, पण ते पॉझिटिव्हली घेता यायला पाहिजे ना मला. अस्वस्थता पाहिजे, हे सगळ्या गोष्टी पाहिजेत, परंतु त्या सगळ्या चांगल्या गोष्टीसाठी पाहिजे होते. आणि माझ्या ह्याच गोष्टी सगळ्या माझ्या विचित्र गोष्टीसाठी घडत होत्या. आणि मग ज्यावेळी हे सगळं असमाधान, हे सगळ्या ज्या गोष्टी दिसत होत्या मला, त्यावेळी मग लक्षात आले की अरे नाही राजा, आजपर्यंत तू उपजीविकेचं साधन हे करत आलेला आहेस, शिकत आलेला आहेस, किंवा उपजीविकेचं
साधनामध्ये तू पुढे गेलेला आहेस, पण जगण्याचं तत्वज्ञान कसं समजणार आहे तुला? माझा एक ओल्ड टायमर माझा मित्र तो बोलायचा की राजा आपण खूप हुशार आहोत पण आपण शहाणे नाही आहोत. शहाणपण आपची आपल्याला कमतरता आहे आणि आता आपल्याला शहाणपण मिळवायचं. शहाणपण म्हणजे मी बुळगे म्हणून समजायचं की काय असू दे त्याच्यात काय नाही असं असायचं. कारण अहंकार होता ना, दुसऱ्याचं ऐकता येत नव्हतं ना. आणि मग मला पहिल्यांदा समजायला लागलं की आता मला ऐकायला शिकायचंय पहिल्यांदा. आणि ज्यावेळी ऐकायला शिकायचं म्हणायला लागलो त्यावेळी आपसुकपणे हळूहळू माझी दुसरी पायरी जी म्हणते की ओके मला आता जमत नाहीये, मला ह्या बाबतीमध्ये मी आजपर्यंत प्रयत्न करून मी अस्वस्थच असतोय, समाधानी असतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत, तर मला कोणावर तरी ते सोपून द्यायला पाहिजे. त्याची तयारी झाली ती दुसऱ्या पायरीची हळूहळू, कधी होत गेलं माहीत झालं नाही. आणि ते करत 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 मी तिसऱ्या पायरीपर्यंत ज्यावेळी पोहोचलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मला कोणाला तरी मला बरोबर घेणं गरजेचं आहे, त्याचं ऐकायला पाहिजे, नुसतंच घेऊन ठेवायचं नाहीये. आणि तो जे सांगेल ते मला ऐकणं गरजेचं आहे. आणि मग मी ऐकायचा प्रयत्न करायला मग ज्या ह्या अस्वस्थता आहेत, ह्या ज्या अस्वस्थता आहेत, ह्या समाधान आहे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मला चौथ्या पायरीमध्ये माझ्या स्पॉन्सर कडून समजून घ्यायला मदत झाली. कोणता मित्रांनो मला गुण कुठलेत माझे, दोष कुठलेत माझे हे समजत नव्हतं. कारण माझ्या दोषांनाच मी गुण समजायचो, येस मी स्ट्रॉंग आहे, मी काही करू शकतो. परंतु ते करत असताना काय काय घटनात मला दाखवून दिलं माझ्या स्पॉन्सरने की तू किती पळपुट आहेस, तू किती पलायनवादी आहेस, तू एखादी गोष्ट 90 पर्यंत देतो आणि तिथून थांबून परत माघारी येतोय, तू आरंभशूर आहे, ह्या वेगवेगळ्या घटनात मला त्याने दाखवून दिली. आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की हो माझे पहिल्या पायरीतली हे जे काही ह्या जी काही अस्वस्थता सांगितलेली आहे त्याचा डायरेक्ट परिणाम असा होत होता की माझ्या चौथ्या पायरीमध्ये माझे स्वभाव दोष द्वरित होते. नाही कुठले स्वभाव दोष होते माझ्या याच्यावरती, मग मला काय करायला पाहिजे होत? माझ्या मनशांतीसाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आता जसं म्हटलं तसं पहिल्यांदा शांतपणे ऐकणं गरजेचं होतं. आय शुड बी अ गुड लिसनर, मी एक गुड लिसनर बनणं गरजेचं होत. ऐकायला शिका आणि शिकण्यासाठी ऐकायचं आपण नेहमी म्हणतो किंवा त्या म्हणून त्या वाक्याचा आपण चोथा केलेला. परंतु मला एका मोठ्या कंपनीच्या एका सीईओ म्हणला होता की इफ यू वॉन्ट टू सक्सेस इन युअर लाईफ यू मस्ट बी अ गुड लिसनर, हे त्याचं वाक्य होत. हे नंतर मला येत आलं, नंतर आठवलं. समोरच्याचं ऐकून घेणं शिकणं गरजेचं आहे. मित्रांनो आपण मिटिंगमध्ये बसतो, मिटिंगमध्ये बसल्यानंतर पण काय ऐकायचंय, त्यातनं मला काय घ्यायचंय आणि कुठपर्यंत ते न्यायचंय हे समजून घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा मित्र एक शेअरिंग करतो आणि ते शेअरिंग झाल्यानंतर तो जी घटना सांगतो त्या घटनेमध्येच मी इतका रमराण होतो, इतका रमराण होतो की जर त्याचं शेअरिंग संपतं तरी अरे हा ते शेअरिंग संपलं होय ओके आणि मी परत त्या जागेवर येतो. याचा स्पष्टपणे अर्थ असा आहे की मला माझी मनशांती जर मिळवायची असेल तर मला सतत माझ्या वर्तमानात जगता येणं जगता यायला पाहिजे. पूर्वी काय होत होत, ज्यावेळी मी अशा घटनांमध्ये फॅन्टसीमध्ये जात होतो आणि त्यात अडकत होतो त्यावेळी पण बोर व्हायचं आणि मी माझा हे गोंधळ हे सगळं टाळण्यासाठी किंवा हे करण्यासाठी मी त्यावेळी दारूचा सहारा घेत होतो. आता मला अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये आपण म्हणतो की विचार करा विचार करा विचार करा, फक्त एकदाच म्हणलेलं नाहीये. किंवा अल्कोहोलिक अॅनिमसचं दुसरं आपण हेही म्हणतो, दुसरा फॉर्म पण असं म्हणतो की अल्टर्ड अटिट्यूड. माझा दृष्टिकोन मला बदलायचा आहे. अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये मी हा कसा तो कसा हे जर बघत बसलो तर मला मी फक्त ड्राय ड्रंक राहील. तर त्यासाठी मला चौथ्या पायरीमध्ये माझं नेमकं सगळं बघून मी काय करायला पाहिजे हे सतत शिकण्यासाठी
माझ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे जे वर्तमान आहे की नाही, म्हणजे फॉर कसं होत होतं, वर्तमानातच जगता येत नव्हतं मला. मी मगाशी बोलता बोलता म्हणालो की मी घरात असलो तर माझे विचार बाहेरचे असायचे, ऑफिसला गेलो तर ऑफिसला गेलो की घरचे विचार असायचे, परत कुठेतरी मित्रांबरोबर असलो तर मला परत त्या ऑफिसमधले कोणाशी विचारायची की त्यांनी काय काय केलं ते. प्रॉब्लेम असा आहे की माझा स्वभावच असा इमोशनल आहे बघा, की मी असं घरात शांतपणे काहीतरी टीव्हीत काहीतरी बघत बसलेलो असतो आणि अचानक मला ऑफिसमध्ये झालेली एक चुकीची आठवण येते. अरे छा, आपण त्याच्यावरती सही केलेली का रे, तिथे सही करायला पाहिजे होती, सही न करताच ते आपण लेटर पोस्ट केलंय का काय. हे मला कधी आठवतं, मी रात्री बायको बरोबर जेवण करत असताना तो एक घास घात, दोन तीन घास घातल्यानंतर आठवतो आणि माझं जेवणातलं लक्ष पूर्ण निघून जातं आणि मी त्या ह्याच्यातच सारखा, अरे तिथे सही केली का, आणि समजा सही केली नसेल आणि ते पोस्ट झालं असेल तर माझा बॉस कवळेल का, ते बॉस कवळल्यानंतर काय होईल, अरे काय 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 काय. म्हणजे त्या त्यावेळी जर मी प्रॉपर लक्ष देत दिलं नाही, दिलं नसल्यामुळं ही घडलेली घटना काही गडबड व अनिर्णय. छोटीशी गोष्ट आहे परंतु हे घडतं. परत कुलूप लावलंय का नाही, बाहेर कुठेतरी गेलो बसमध्ये बसलोय किंवा गाव कुठेतरी गेलो आणि मी घराला कुलूप लावलंय का नाही लावलंय, हे खूप चांगल्या मनशांतीचे द्योतक नाहीये मित्रांनो. आठवायला पाहिजे ओके, पण कॉन्फिडन्स पाहिजे. अल्कोहोलिक ॲनिमस मला माझ्या ह्याच्यामध्ये आत्मविश्वास देते मित्रांनो. आत्मविश्वास, मी आत्म अहंकार म्हणत नाही. आपण नेहमी एक तर आत्म अहंकार किंवा आत्म किंवा न्यूनगंड किंवा अहंगंड ह्यात राहणारी व्यक्तिमत्व आहोत, म्हणून ह्या अशा घटना घडतात नेहमी. मग मला वेळच्या वेळेस याच्या गोष्टीकडे लक्ष घेण्याचं म्हणजे ह्या सगळ्यासाठी आवश्यक होती मला शिस्त, सातत्य, प्रामाणिकपणा, कृत्य आणि आचरण. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे साध्या साध्या गोष्टी आणि सतत ह्याच्याशिवाय जमतच नाही. शिस्त, सातत्य, प्रामाणिकपणा, कृती आणि आचरण ओके. चौथी पायरी घेतली मान्य आहे, नुसतं चौथ्या पायरीवर चालतंय का, नाही ना. पाचवी पायरी घेऊन बस परमेश्वर. पाचव्या पायरीमध्ये त्या स्पॉन्सर बरोबर डिस्कस कर काय काय कस कस, रिझर्वेशन ठेवूच नकोस मनामध्ये. रिझर्वेशन ठेवली तर प्रॉब्लेम्स होणार आहेत तुला. आणि ह्या गोष्टीचं सात्य शिस्त ठेवणं गरजेचं आणि ते करण्यासाठी मग मला स्पॉन्सरची, लिटरेचरची, तुमच्यासारख्या मित्रांची खूप मदत झाली. ती कशी, एमध्ये आल्यानंतर मला एक समजलं किंवा स्पॉन्सर बरोबर बोलता बोलता एक गोष्ट लक्षात आली की जग हेच एक शिक्षक आहे. हे जग हेच एक शिक्षक आहे. मला काय करायचं आणि काय करायचं नाही हे मला इथंच समजत. जसं मगाशी म्हणलं मी की विचार करा विचार करा विचार करा असं म्हणलंय किंवा अल्टर्ड ऍटिट्यूड असं म्हणलेलं आहे. एकदाच विचार करून थांबायचं नाहीये मला, तो विचारावरती विचार, विचारावरती विचार करत बसणं गरजेचं आहे. पर्यायी विचार शोधणं गरजेचं आहे. मित्रांनो मी बोलतोय थोडस जड वाटत असेल पण खरं आहे, वस्तुस्थिती आहे, या गोष्टी कराव्या लागतात. त्याचं नुसतीच सोबरायटी आणि नुसतंच दारूपासून लांब असून आयुष्यात मजा येत नाही मित्रांनो. खरं सांगतो मजा येत नाही. मी कित्येक काही बांधव बघतोय, कित्येक म्हणता येत नाहीत मला, पण फार लोकांच्या संगतीत पण मी आहे का नाही मला माहित नाही. ओके. आणि मग मला ह्या गोष्टी करण्यासाठी मला शिस्तीची गरज होती, सातत्याची गरज होती, प्रामाणिकपणाची गरज होती आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ती कृती करून ते आचरणात आणण्याची गरज होती. ऍक्शन इज द मॅजिक वर्ड आपण असं म्हणतो. येईनी ते म्हणले की ऍक्शन इज द मॅजिक वर्ड. परमेश्वर तुमची ज्याची त्याचीच मदत करतो की जो स्वतःची मदत करतो. मला माझी मदत मला करायलाच लागणार. म्हणजे काय की मी माझ्यावरती काम करावं लागेल. मग मी मनशांतीसाठी काय काय प्रयत्न करत करायला लागलो,
सगळ्यात पहिल्यांदा मला माझी शारीरिक स्थिरता गरजेची होती. शारीरिक स्थिरता ए मध्ये म्हणलंय बरं का, हॉल्ट प्रोग्राम म्हणलोय आपण. हॉल्ट प्रोग्राम, हॉल्ट प्रोग्राम मध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की अँग्री उपाशी राहू नये आपण, परत चिडचिडपणा टाळायचा आहे, एकटेपणा राहू नये, एकटं राहू नको आणि माणसात राहा आणि दमणूक टाळ. दमणूक टाळ, टायर्ड जो आहे तो दमणूक टाळ. ही तर दमणूक दोन प्रकारची, जसं मगाशी अस्वस्थता मी अंतर्गत आणि बाह्य असं म्हणलं ना, तसं सेम ही जी गोष्ट आहे. मला दमणूक जी ती दोन प्रकारची, एक शारीरिक दमणूक आणि मानसिक दमणूक. आणि त्या मानसिक दमणुकीकडे मला लक्ष द्यायचं होतं. आणि ती मानसिक दमणूक पहिल्यांदा म्हणजे शारीरिक दमणूक, थोडी शारीरिक स्थिरता ज्यावेळी माझी होईल त्यावेळी हळूहळू हळूहळू माझं मन स्थिर व्हायला मदत होईल. मित्रांनो, एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. झट मग मी पटशादी होणार नाहीये. एखादं बंद, कित्येक वर्ष बंद असलेली खोली आहे, कित्येक वर्ष बंद असलेली खोली आहे आणि ती खोलीचा दरवाजा उघडायचा आणि ती खोली साफ करायची. दोन दिवसात साफ होईल का होती खोली, तासाभरात साफ होईल का हो? नाही. ते कुलूप काढावं लागेल, त्या कुलपाला, त्या कुलपात कुलूपत पहिल्यांदा चावीत जाणार नाही, त्यात डिझेल टाकावं लागेल, रॉकेल टाकावं लागेल, त्याला तसंच ठेवावं लागेल, त्याला साफ करावं लागेल, मग कसं तरी तो दरवाजा कुलूप उघडेल, मग कर 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 करीत दरवाजा थोडासा सगळे निघले जाईल, मग दरवाजा निघते का नाही, निघते का नाही करत निघायला लागत, तेवढ्यात एखादं वटवागुळवरनं खाली येईल, सगळीकडे ते जाळ जळमट दिसतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी साफ करायला कमीत कमी दीड दोन दिवस रमात व्यवस्थितपणे लागते. हे साधी झाली एखाद्या गोष्टी, एखाद्या खोलीची गोष्ट. तर जर माई वर्षानुवर्षे एका ठराविक पॅटर्न मध्ये अडकलेला राजेंद्र जर असेल, तर त्या राजेंद्रला काय एका दिवसात किंवा दोन दिवसात किंवा दहा मिटिंग मध्ये नव्वद मिटिंग मध्ये मला ते सगळं साफ होणार आहे का? नाही होणार आहे. मला दररोज वेगवेगळ्या घटनांचा मागोवा घेत, कशा कशा घटना घडल्या स्पॉन्सर डिस्कस करत, मिटिंग मध्ये बोलत, चर्चा करत, ह्या करत, त्या त्या घटनांवरती काय करायचं असं करत 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 पुढे जावं लागेल. आणि जसजसं मी अशा बाब याच्यामध्ये पुढे जायला मदत सुरुवात करतो, तस तसं मला थोडीशी एक चमत्कार व्हायला लागतो की माझं मला बरं वाटायला. अरे हा, तो दिवस छान आहे बरं, आज मला प्यायविषयी वाटलेलं नाहीये, आज मला प्यायविषयी वाटलेलं नाही, आज मी घरी आलोय व्यवस्थित, तिथले जे काय होतं ते जेवण व्यवस्थित गेलंय, आज छानपैकी झोप लागली, सकाळी जाग फ्रेश आलेली, हे इंडिकेशन्स आहेत काही माझ्या मनशांतीकडे जाण्याचे, काही हे इंडिकेशन्स आहेत की ओके ठीक आहे, अरे बरं वाटायला लागलं यार. आणि मग बरं वाटायला लागल्यानंतर परत एक प्रॉब्लेम शिकायला सुरुवात होतो की बरं वाटायला लागतंय, बरं वाटायला लागतंय, आणि त्या बरं वाटण्यामध्येच मला असं वाटायला लागतं की अरे चा आता बात की बेफिकीरपणा, जे म्हणलं ना शिस्त, त्या शिस्तीला पुढे सातत्याची जी गरज होती, ते सातत्य मी म्हणायला लागतो की आता कशाला मिटिंगला नको जायचं, मग झालं की स्पॉन्सर बरोबर येत किंवा ऐकली की आता माझं माझं बघतो ना मी, नेहमीच लिटरेचर वाचायची काय गरज आहे, ओके बायको बरोबर इतकं सगळं चाललेलं आहे पण कधीतरी माझं मीच थोडी कलटी आणायला काय हरकत आहे. त्या गोष्टी सुरू होता म्हणजे माझ्या ज्या काही गोष्टी ज्या चाललेल्या असतात ते रुटीन लाईफ मला नको वाटतं, रुटीन लाईफ मला नको, बोर व्हायला लागत, कंटाळवाने वाटायला लागत. हा कंटाळा जो आहे की नाही कंटाळा, ह्या कंटाळ्याचं डेफिनेशन काय करता येईल मित्रांनो? कंटाळा म्हणजे तरी काय? कंटाळा म्हणजे माझ्या डोक्यात चाललेली आदर्श वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती यातला जो फरक आहे त्याचं नाव कंटाळा. म्हणजे परत सांगतो की माझ्या डोक्यात चालू असलेली आदर्श परिस्थिती वस्तुस्थिती आणि समोर असलेली वास्तव वस्तुस्थिती यातला जो फरक आहे याला म्हणतो आपण कंटाळा. म्हणजे
माझा आदर्श म्हणजे काय की मारी आता सरा मस्तपैकी पिक्चर बघूया छान पैकी कुठंतरी फिरायला असं जाऊया आणि घरातलं तर मला बाहेर पडता येत नाही घरात नुसतंच बसून राहिलं मग कंटाळायला लागलाय यार नुसतंच घरात बसायचं का मग त्याला म्हणतो मी की कंटाळायला हे म्हणते मनाविरुद्ध वागायला शिक हो आज आम्ही दोघं नवरा बायकोच येत असतो मुलगी लग्न होऊन गेली मुलगा लग्न होऊन गेला तो आहे बाहेर आम्ही दोघंच असतो परंतु इतकं आहे की नाही मी घरातनं आता आजकाल ठराविक कामांशिवाय बाहेर पडत बाहेर पण पडत नाही इथले तर बिझी असते सगळे शेड्यूल सकाळपासून रात्रीपर्यंत शेड्यूल बिझी आहे सकाळी उठले रंकाळ्याला पूर्ण राऊंड मारून नेणे छानपैकी दोघांनी मिळून नाश्ता करणे ठराविक गोष्टी हे करणे ऑफिसला जाणे ऑफिसहून घरी येणे जेवणे दोघं मिळून छानपैकी एकमेकाचं डायलॉग डिलिव्हरी करणे संवाद करणे गप्पा मारणे रामकुक्षी थोडीशी दुपारी फिरायला जाणे आणि ठराविक गोष्टी करत करत बास आज समाधान मानायला लागले जेवढे मिळालेले ना भरपूर दिलेले परमेश्वरा भरपूर दिलेले परमेश्वराने आणि त्यात समाधान मागण्याचं शिकायला लागलं भरपूर आहे दुसरी गोष्टी की एवढं सगळं करून करायचं कोणासाठी गेल्या 10-12 वर्षामध्ये पीएमध्ये आल्यानंतर खूप काम केलं निश्चितपणे हो हे तितकंच खरंय की एक काळ असा होता की ज्यावेळी माझी मिसेस आणि मुलगी फक्त घरी कोल्हापूर होते माझा मुलगा शिकवत होता आणि मी साईट होती वर्ष दीड वर्ष साईट होती असायचं महिन्यात एखाद दुसरा दिवस मी घरी यायचो ओके तेही केलंय आणि हे सगळं केलंय फक्त स्पॉन्सरची डिस्कस करून इतका असायचं माझ्या स्पॉन्सर बरोबर डिस्कशन त्यावेळी की माझ्या आर्थिक बाबतीमध्ये किती करायचं काय करायचं हेही त्यांच्याबरोबर डिस्कस असायचं त्यावेळी ती सवय लागत गेली मित्र आणि ही सवय लावणं गरजेचं आहे त्यासाठी सुरुवातीला त्रास होणार आहे माझी जी असमाधान आहे माझी जी काही अस्वस्थता आहे माझी जी काही बेचैनी आहे जी मगाशींच्या काही घटना सांगितल्या त्या बेचैनीची मला पॉझिटिव्ह गोष्टीकडे करायचं हे जे मी म्हणलं मगाशी त्याच्या स्वभाव दोषातनं मला शिकवून करायचं ते कसं करायचंय हो यार मला आता माझं प्रपंच नीट करायचं आहे त्यासाठी मी थोडस समाधानी असणं गरजेचं आहे नाही असं नाहीये परंतु किती करायचंय ते स्पॉन्सर बरोबर डिस्कस कर मला एच्या प्रोग्राम बाबतीत समाधानी पाहिजे हो मला अजून समजलं नाहीये राजेंद्र त्या दिवशी काहीतरी म्हणत होता पण त्याच्यातलं काय समजले का असं म्हणत होता लक्षात आलं नाहीये विचारलं गेलं पाहिजे मुख दुर्बळता हा आपल्या इथं असणारा फार मोठा प्रॉब्लेम आहे शंका आपण घेतच नाही सरळ ऍक्सेप्ट करायला लागतो का ऍक्सेप्ट करायचं सरळ ओके ऍक्सेप्ट असेल तर ऍक्सेप्ट करूया माणसांनी हरकत नाहीये परंतु जर मला काही त्याच्यामध्ये शंका निर्माण असेल तर जस्ट डिस्कस करूया ना यार त्यातून मार्गच निघणार आहे ना काहीतरी चांगलाच मार्ग निघणार आहे ना आणि मग म्हणून मला मुख दुर्बळ राहून चालणार नाही मला चर्चा करणं गरजेचं त्या चर्चेतनं जे निर्माण होणार ते चांगलं असू त्यासाठी तशा बाबतीत मी असमाधानी असायला पाहिजे त्यासाठी मी अस्वस्थ व्हायला पाहिजे अरे समजून घ्यायचंय मला हे प्रोग्राम समजून घ्यायचंय तिसरी पायरी काहीतरी प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागली मला काय व्हायला लागलंय नेमकी तिसरी पायरी माझा स्पॉन्सर म्हणायचा तिसरी पायरी अशी घटमुट पाहिजे परमेश्वरावर सोपून देणे असं घटमुट पाहिजे की जे हल्ला नाही पाहिजे आणि तितकंच खरंय की आज काही प्रमाणामध्ये लक्षात येते की जितकी तिसरी पायरी घटमुट असते की नाही तितका हे मेंबर तो स्ट्रॉंग असतो अच्छा तिसरी पायरी काय एकदाच घेऊन तशी संपली घेतली थांबली असं नाहीये सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत मला तिसरी पायरी सतत आचरणात आणावं लागतं कितीतरी वेळा तसं होत साध्या सिग्नल पासून घरात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीपासून होतं घरात येतो मी काहीतरी बघतो आणि अचानक ते राहून जातं की अरे बायकोने ही करायला सांगितलं ते कारण तिने वेगळंच केलं ओके सोडून दे कशाला चिडचिड करते सोड परमेश्वर त्याच्या पाठी मग काहीतरी त्याचा तुझा काहीतरी त्याचा काहीतरी हे असेल प्रॉब्लेम मध्ये उद्देश असेल असं काहीतरी असेल त्यामुळं मला ही जर माझी मनशांती जर मिळवायची असेल तर मला माझ्यावरतीच खूप प्रयत्न करावा
जे प्रयत्न करायचे ते फक्त माझ्यावरतीच करायचे. आणि ह्यासाठी मला पहिल्यापासून सांगितलं गेलं स्पॉन्सरकडून की तुझी 10वी पायरी खूप महत्वाची करणं गरजेचं. 10वी पायरी सतत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी काय कुठं बरं काय चुकलो गेलो, माझ्याकडनं काय नको असलेली गोष्ट घडली, मी कारण नसताना कुठं चिडचिडा झालो, मी कारण नसताना कुठं एक्सायटेड झालो, मी ओके सगळं चांगलं चाललं होतं परंतु अचानक मला का उगच अस्वस्थ वाटायला लागलं, काही घडलेलं नाहीये तरी तू असं का वागतं, का होतंय, ह्या गोष्टीची माझ्यावरती सतत माझ्याकडे माझं त्या याच्याकडे लक्ष असणं गरजेचं. बघा मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम मी घेतो म्हणजे काय, मग त्यासाठी काय मला वेगळा वेळ पाहिजे असला काही भाग नाहीये. अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम माझ्या बरोबर माझ्या अगदी सतत माझ्या प्रत्येक घटनेबरोबर पार्श्वसंगीतासारखा चालू असायला पाहिजे. मग ही मनशांती मिळवणं सोपं जात. म्हणजे जसं पिक्चर चालू असतं की पिक्चर चालू असताना बरोबर त्याच्या पाठीमागे ते पार्श्वसंगीत चालू असतं की ज्याने ते त्याच्या घटनेला ते असं पूरक ठरतं, पूरक ठरतं आणि मग ते आपल्याला काही वेगळं वाटत नाही, सायलेंट वाटत नाही किंवा वेगळं नाही, त्याला ते पूरक असलेलं म्युझिक दिलं जातं त्या पिक्चरमध्ये किंवा त्याच्या याच्यामध्ये. तसं माझी सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत जी लयबद्धता आहे, जी काही लयबद्धता आहे म्हणा किंवा जी काही दिनचर्या चाललेली आहे, त्याला ह्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या तत्वांचं जर असं पार्श्वसंगीत जर मिळत गेलं की नाही असं राजा असं नाही असं ठीक आहे जर अलीकडे ये बस थांब उग नको लयवायचा करू थांब असं चल तर आता चल हे पार्श्वसंगीत सतत चालू असतं की ते तत्वाचं की मग असं निरामया वाटायला लागतं. म्हणून ती 10वी पायरी खूप 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 गरजेची. आणि चुकलं की माझी बरं अरे परंतु अरे चासू घडलं वय ठीक आहे चला आता पुढच्या वेळी घडून येणार नाही हे परत मला म्हणणं गरजेचं. आणि मित्रांनो मग असं करत 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 ज्यावेळी मी एच्या ह्या पायऱ्या प्रॅक्टिस करत जातो मग चेअरमन साहेब म्हणाले गजानन भाऊ म्हणाले की मन शांतच जर नसेल तर एच्या पायऱ्या घेणं पण अवघड आहे की खरं आहे ते अंडा आली का कोंबडा आली असं जे म्हणतो परंतु एच्या पहिल्या पायऱ्यातल्या दुसऱ्या भागातच सांगितलेलं आहे ओ ती अस्वस्थता ती बेचैनी ती असमता हे तू सापडायचा प्रयत्न करायला लागलास की नाही की तुला ते सापडायला मदत होती म्हणजे पहिल्या पायऱ्यापासूनच सुरुवात मला करावी लागते. अशा करत 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 8, 9, 10, 10 ह्या पायऱ्या जेव्हा मी करायला लागतो 8व्या 9व्या पायरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजल्या आणि 8व्या 9व्या पायरीमध्ये मी अमेंड्स करतो काही लोकांची कबुली मागतो आणि मनाची एक उगीच अशी शांतता निर्माण होऊन जाते यार. एक असं बरं वाटायला लागतं की काहीतरी चांगलं घडलंय मी माझ्यातूनच माझ्यात सुखावा लागतो माझ्या नजरेत मी उंच होत. ज्यावेळी माझ्या नजरेत मी उंच होतो ना त्यावेळी माझी मनाची शांती अरे वा बरं वाटलं. आणि हे करत 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 मग ज्यावेळी मी 11व्या पायरीकडे येतो ना मित्रांनो तिथं आपण एकांतात जातो. अल्कोहोलिक अनॉनिमसचा प्रोग्राम हा एकटेपणापासून एकांताकडे जाण्याचा प्रोग्राम एकांताकडे. एकटेपणा आणि एकांत ह्यात काय फरक आहे खूप फरक आहे. एकटे असताना पाहिजे ज्यावेळी मी एमध्ये आलो त्यावेळी माझ्यासमोर अंधार होता मी एकटा होतो माझ्यावर कोणी नव्हतं आणि मी एकटा चढत होतो अंधारात तलवारबाजी करत होतो. आणि ज्यावेळी मी सगळं करत 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 ज्यावेळी मी 11व्या पायरीमध्ये पायरीमध्ये येतो त्यावेळी माझ्या एकाचा अंत झालेला असतो. माझ्या एकाचा अंत म्हणजे एकांत झालेला असतो. आणि तो कुणावर असतो मी माझी जी काही माझी 11व्या पायरीमध्ये मी काय म्हणतो की माझी इच्छा परमेश्वराच्या इच्छेशी जुळवून घेण्याचा मी प्रयत्न करत राहतो. आणि तिथं मला सवय झालेली असते तिथं माझ्याबरोबर परमेश्वर असतो तो मला पडू देणार नाही हे मला माहिती असते. आणि ती ज्यावेळी ती अवस्था ज्यावेळी येते की नाही तिथं तो एकांत असतो एकाचा अंत झालेला असतो. मी आणि माझा परमेश्वर हे एकत्र असतो तिथं अद्वैत काही राहत नाही मी द्वैत तिथं अद्वैत हे होत
काय असं द्वैत राहतच नाही तिथं, सॉरी चुकलं. आणि त्यात त्यात तिथे समाधान आहे. ते बघाशी बोलता बोलता गजानन भाऊ म्हणले, सकाळी मी ध्यान केलं किंवा करतो का गरज आहे त्याची? तिथं स्पष्टपणे असं म्हणलेलं आहे मित्रांनो 11 पायरीमध्ये की मला जसं अन्न हवा पाणी जशी शरीराला गरज आहे, अन्न हवा पाणी याची जशी जशी शरीराला गरज आहे, तर अन्न घेतल्याशिवाय मला माझं शरीर नीट चालणारच नाहीये. मी जर श्वास घेतला नाही तर शरीर चालणारच नाहीये, पाणी पिलोच नाही तर शरीर चालणारच नाहीये. तस मला ध्यान, प्रार्थना आणि आत्मपरीक्षण ह्या तीन गोष्टींची गरज आहे. ध्यान, प्रार्थना आणि आत्मपरीक्षण. अच्छा, हे किती गरजेचं आहे? हे सतत असणं गरजेचं आहे का? तर होय. त्यासाठी मला असं म्हणावं असं वाटतं की समजा चला मी आज अन्न घेतलं, मी आता एकदम अन्न घेतलंय बरं का, आता महिनाभर मी अन्न घेणार नाही असं म्हणू शकतो का? आपण नाही म्हणू शकत. आता मी श्वास घेतलाय, एक आता इतका स्ट्रॉंग श्वास घेणार एक तासभर की पुढचे 12 तास मी श्वास घेणार नाही असं करू शकतो का? नाही करू शकत ना. तर सातत्याने ह्या गोष्टी चालू असतात माझ्या माझ्या शारीरिक इनर्जीसाठी. तर सेम गोष्ट आहे मला माझ्या मानसिक शांततेसाठी आत्मपरीक्षण, ध्यान व प्रार्थना ह्या तीन गोष्टी सतत चालू असणं गरजेचं आहे. पहिल्या 10 पायऱ्यांपर्यंत मी सतत आत्मपरीक्षण करत असतो, दुसऱ्याचं परीक्षण मला करायचंच नाहीये. आणि प्रार्थना करत असतोय चुकलोच. प्रार्थना आणि आत्मपरीक्षण हे पहिल्या पायरीपासून 10व्या पायरीपर्यंत सतत चालू आहे माझ्याकडून, करावं लागतंय. मी कुठं नम्र आहे, कुठं आदवा तदवा वागलोय, कुठं काय झालं, हे सतत मला आत्मपरीक्षण त्या पायऱ्यांमधून ते खोत असते आणि करावं लागतं. आणि ध्यान, त्या ध्यानामध्ये मी त्याच्याशी त्या परमेश्वराशी कुठेतरी संपर्क साध 11 पायरीमध्ये. आणि मग जी एक निरामय अवस्था वाटते, जी एक शांत अवस्था वाटते, तीच तर अपेक्षित आहे ना अल्कोहोलिकांनी म्हटला. आणि ज्यावेळी असं घडतं त्यावेळी दारू कशाला माझ्याकडे येईलो, त्यावेळी माझी उगीच कुणावरून चिडचिड होईल, त्यामुळे उगीच मी कुणाला का नकोसा वाटेल. ओके, मला कुठं काय दाखवायला वगैरे जायचं नाहीये, मला काय कुठं काय मला मेडल फेडल काय मिळवायला जायचं नाहीये, परंतु ओके की मी जे पीत नव्हतो मला पिण्या दारू पिण्यासाठी दारू थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते, तीच गोष्ट ह्या 11 पायऱ्या जसं मी व्यवस्थित करत येतो तेव्हा 11 पायरीमध्ये ते मला असं वाटत मला प्यावीशी वाटत नाहीये. मी आता पीत नाहीये करून मला प्यावीशी वाटत नाहीये, इथं ती मनाची शांती आहे. मला चिडचिड मी चिडचिड करत नाही इथपासून मला आता चिडचिड करावीशी वाटत नाहीये यार. मी कारण नसताना दुःखी होत नव्हतो, जे दुःखी व्हायचो ते तर दुःखी उगीच होत ना, उगीच दुःखी होत नाहीये यार, शांत वाटायला लागते. ही जी अवस्था आहे म्हणजे आपण काय काय म्हणतो त्याला की एक नॅचरल एक हॅबिच्युअल गोष्ट होणं, यासाठी या सगळ्या 11 पायऱ्या 12 पायऱ्यांची गरज आहे मित्रांनो. त्या आपण त्या त्यावेळी तशा पद्धतीने केवळ माझ्यासाठी स्वतःसाठी जे म्हणतो आपण ते नुसतेच म्हणतो, परंतु ह्या अशा पद्धतीने जर करायला लागलो होत राहिलं तर निश्चितपणे मनशांती मिळू शकते. स्पॉन्सर लिटरेचर आणि रेग्युलर मिटिंग ह्या आणि त्यात मला वाटणाऱ्या शंका ज्या आहेत त्या वेळोवेळी जर मी डिस्कस करत गेलो, वेळोवेळी बोलत गेलो, तर निश्चितपणे त्याच्यामध्ये मार्ग निघतो आणि व्यवस्थित होतो. मित्रांनो, मीटिंगची वेळ माझ्यामध्ये झालेली आहे, 10:30 वाजलेत. मी थांबतो. काही प्रश्न किंवा काय असेल तर आपण डिस्कस करूया, चर्चा करूया. मी कितीही बोललो काय कशा पद्धतीने बोललो मला माहित नाही, पण थोडा प्रयत्न केला. आपण शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू.